नमस्कार, जनवार्ता मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बसदेला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपमहापौर दीपक मानकर यांनी कार्यकर्त्यांसह बस प्रवासाचा आनंद घेतला. पुणेकरांना सुखर, व्यक्तिशीर, अत्यंत सुरक्षित अशा वाहतुकीचा आनंद देण्याकरता 1 नोव्हेंबर बस डे निमित्त 1 दिवसासाठी जादा गाड्या सोडण्यात आल्या. 1 दिवसाच्या या अनुभवानंतर चांगली बस सेवा देण्याचा जनरेटर तयार करता येईल, हा उद्देश या उपक्रमामागे आहे. पुणेकरांना सुखकर, व्यक्तिशीर, अत्यंत सुरक्षित अशा वाहतुकीचा आनंद देण्याकरता 1 नोव्हेंबर बस डे निमित्त 1 दिवसासाठी जादा गाड्या सोडण्यात आल्या. 1 दिवसाच्या या अनुभवानंतर चांगली बस सेवा देण्याचा जनरेटर तयार करता येईल, हा उद्देश या उपक्रमामागे आहे. त्यासाठी एसटी महामंडळाकडून 700 बसगाड्या भाड्याने घेतल्या, तर खासगी बस व्यावसायिकांकडून 300 बसगाड्या भाड्याने घेतल्या गेल्या आणि आजच्या या बस डेला जत्रेचे स्वरूप आले. पुण्याच्या वायू प्रदूषणाला एकजुटीने रोखूया, चला पुणेकरांनो 1 नोव्हेंबरला फक्त बसनेच जाऊया, असा संदेश देणारे पत्रकांचे वाटप करत उपमहापौर दीपक मानकर, नगरसेविका अश्विनी जाधव, दिवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष करण मानकर यांसह दीपक मोकाटे, दिलीप कानडे, नितीन निवंगुणे, श्याम धनावडे, दत्ता मोघे, संजय भगत, बाळासाहेब उंद्रे, विजय मोघे, विलास हरकुडे, रमेश मोकर, चंदू कुदळे आणि अलका दळवी आदी कार्यकर्त्यांनी बस प्रवास करून जगन्नाथाचा हा रथ खेचण्यासाठी सर्वजण सरसावले. आज 1 नोव्हेंबर बस डेच्या निमित्ताने आपण सगळेजण बसनं प्रवास करण्याच्या दृष्टिकोनातनं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. सकाळ समूह, PMPL, पुणे महानगरपालिका, सर्व सामाजिक संस्था, सर्व नगरसेवक, सर्व नागरिक, पुणेकर नागरिक या सगळ्यांनी ठरवलेलं आहे की पुण्यातील वाहतुकीची जी समस्या आहे ती कुठेतरी दूर होण्याच्या दृष्टिकोनातनं हा प्रयोग आपण या ठिकाणी करतोय. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून समाजाच्या जीवनाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे. म्हणजे अपघातविरहित पुणे, प्रदूषणविरहित पुणे अशा पद्धतीनं एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पुणेकरांनी केलेला आहे. हा सगळ्या पुणेकरांचा उपक्रम आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही आणि त्यामुळे हा उपक्रम जर खऱ्या अर्थानं जर आज यशस्वी झाला तर भविष्यामध्ये निश्चितपणानं पुण्याच्या वाहतुकीची समस्या ही दूर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एक चांगल्या उपक्रमाला पुणेकरांनी साथ दिली त्याबद्दल त्यांना देखील धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे सकाळ समूहाचे आदरणीय अभिजित पवार यांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं ऊर्जा दिली असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे हा कार्यक्रम निश्चितपणाने आज संपूर्ण पुणेकरातील नागरिक चारचाकी वाहन घरी ठेवून साधारण 70% लोकांनी देखील असं ठरवलेलं दिसते की आपली वाहनं घरी ठेवून बसनं प्रवास करायचा. त्यामुळे हा प्रयोग निश्चितपणाने यशस्वी होईल असं मला वाटतं. संध्याकाळपर्यंत बघूया आता इथं वातावरण कशा पद्धतीने पुणे शहरामध्ये होते. आता इथून पुढच्या कालावधीमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून साधारण 1500 बसेसची अजून आवश्यकता पुणेकरांना आहे आणि ती निश्चितपणे पुरवण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि या उपक्रमाला पुणेकरांनी निश्चितपणाने साथ दिल्याबद्दल त्यांना देखील मनापासून धन्यवाद. अलका उत्तुरकर, मी पुण्यातच विद्यार्थिनी असल्यापासून राहते, तर तेव्हापासूनचाच माझा बसचा अनुभव आहे. तर अतिशय गर्दी असते, त्या तुलनेनं बसेसची संख्या कमी आहे. तर इतकी 30-32 वर्ष झाली मला आता शिक्षण संपू नये, तर तो प्रॉब्लेम कायम आहे. तर तो जर दूर झाला तर सगळ्यांनाच ट्रॅफिकच्या दृष्टीनेही सोयीचं पडेल आणि ॲक्सिडेंट्स वगैरे कमी होतील. प्रत्येक घरातली जास्तीत जास्त माणसं जी 2 व्हीलर वगैरे 4 व्हीलर वापरून जात आहेत ती जर बस झाली वाहतुकीसाठी तर सुरक्षितपणे इकडं तिकडं जाऊ शकतील. मी स्वारगेटवरून PMC साठी बस पकडली. तिथं मला स्वारगेटमध्ये काही लोकांशी मी बोललो तर लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि जवळपास मी त्यातल्या लोकांशी चर्चा केली तर असं जाणवलं की जवळपास 40-45% जी वाहतूक आहे लोकांची जी आज वाढलेली दिसते. परंतु जे नेहमी त्या रस्त्याने जात असताना मला जे जाणवलं की तिथं फार मोठ्या प्रमाणामध्ये स्वारगेटला गर्दी असते. आज तशी गर्दी नव्हती, परंतु जे तिथं लोक उभे होते त्यांच्याशी बोलताना पुष्कळसे जवळपास मी 10-12 लोकांशी बोललो, त्यात 6-7 लोकं पहिल्यांदा बसने प्रवास करत होते. याच्यामध्ये सार्वजनिक उपक्रमातील लोक, NGOs, इतर स्वयंसेवी संस्था यांनीसुद्धा मोठ्या हिरिरीने सहभाग घेतलेला आहे आणि याला उत्तेजन देण्याकरता लोकांनी जस्ट जे लोक येत आहेत त्यांना विशेष करणं, त्यांना फूल देणं वगैरे अशा प्रकारे आपणही या याच्यामध्ये हिरिरीने सहभागी होतो आहे असं दाखवण्याचा पुष्कळशा लोकांनी प्रयत्न केला आहे. आणि मला वाटते हा आजचा दिवस चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेला आहे आणि जवळपास 40-45% तरी लोकांची संख्या वाढलेली आहे याच्या बसने प्रवास करणाऱ्यांची. अशा प्रकारे राजकारण, धर्मकारण आणि अर्थकारण प्रशासन एकत्र आल्यास रामराज्य येण्यास वेळ लागणार नाही.
पुण्याच्या पर्यावरण अहवालात अनेक त्रुटी असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सचिन अहिर यांनी केले. पाणी शुद्धीकरणामध्ये फक्त 30% सांडपाण्यावरच प्रक्रिया होत आहे. यामुळे खालच्या गावातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होत आहेत. या त्रुटी लवकरच दूर केल्या जातील अशी माहिती गृहनिर्माण व पर्यावरण राज्यमंत्री आणि पालकमंत्री सचिन अहिर यांनी दिली. अहिर यांनी पालकमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी विकास देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कवडे, पोलीस आयुक्त गुलाबराव पूळ आदी उपस्थित होते. पक्षाचे नेते शरद पवार यांना अपेक्षितच औद्योगिक धोरण राबविण्यात येणार आहे. ज्या भागात मोठ्या प्रमाणात उद्योग आहेत तेथील उद्योगांच्या सवलती थांबविल्या जाणार नाहीत. मात्र या भागात उद्योग पोहोचले नाहीत त्या भागात उद्योजकांना जादा सवलती देण्यात येतील. डी दलांच्या MIDC कडे यापुढे जादा लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने एक धोरणही तयार करण्यात आले आहे. अनेक सेस प्रकल्प माघारी गेले आहेत त्यामुळे उद्योगांना आणखी जमिनी मिळू शकतील. महेंद्र कंपनीनेही सेस रद्द केले आहे. तेथील शेतीची जमीन सोडल्यास इतर जमीन उद्योगाला वाव देण्यासाठी असल्याचेही अहिर यांनी सांगितले. जिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत 83.53% पाऊस पडला आहे. धरणे 85-90% भरल्याने पुढील काळात येणाऱ्या पाणी संकटावर समोपचाराने वाट काढावी लागेल. पिण्याच्या पाण्याला सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर 4 पिकांना प्राधान्य असेल. विहीर आणि बोरवेलला प्राधान्य देण्यात येईल जेणेकरून धरणाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागणार नाही. फ्लॅटवर वॅटच्या निर्णयाचा स्वस्त घरांना फटका बसणार नाही. वॅटची संपूर्ण जबाबदारी विकसकावर असेल, ग्राहकांवर नसेल. न्यायालयाने न्यायनिवाडा केल्याचा शासनाचा निर्णय रास्त ठरला आहे. ग्राहकांनी पैसे देऊ नयेत अनेक न्यायालयाने सांगितले आहे. गरज पडल्यास शासनाच्या वतीने योग्य तो खुलासा करण्यात येईल अशी माहिती अहिर यांनी दिली. आपल्याला सर्वात माहिती आहे की क्वार्टरली आपण रिव्ह्यू घेऊन आपण ही टंचाई ही जाहीर करतो. आजच जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेली आहेत की याही महिन्याचा जो अखेरचा महिना आहे या 3 मंथचा त्याहीमध्ये तोही आढावा घेऊन ती आकडेवारी जाहीर आणि जी टंचाई आहे त्यामध्ये जी गावं 50%च्या वरती गेलेली तेही जाहीर करण्याचं काम त्यांनी त्वरित करावं जेणेकरून तिकडच्या जनतेनंही दिलासा मिळेल. त्यातून प्रशासनावरती पण जे एकंदरीत जे बोजा पडतो आहे प्रशासकीय कामाचा ते या पुढच्या काळामध्ये होणार नाही त्या दृष्टिकोनातून आज त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. एकंदरीत जे आढावामध्ये जी आपण माहिती घेतली त्यामध्ये हंगामीमध्ये जे पैसेवारी ह्याच्यातून अनुसार जे 50%पेक्षा जास्त आहे असे 357 गावे ह्या गावाचा समावेश झालेला आहे व जे आता सुधारित अनुसार आज ते जाहीर करतील पण सर्वसाधारणपणे सुमारे 250 गावे म्हणजे त्यामधून कमी होऊन आलेले आहेत. कुठची गावं आहेत काय आहेत ते जिल्हाधिकारी आज संध्याकाळपर्यंत त्यांनी जाहीर करावं जेणेकरून उद्यापासून तशी प्रशासकीय यंत्रणा त्यामध्ये आपल्याला कार्यरत करता येईल. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गेल्या वर्ष या सर्व गोष्टीचा विचारपूर्वक करून घेऊन त्याची मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. म्हणूनच आजची आढावा बैठक फार महत्त्वाची होती. सर्व सूचना आपण संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या सर्व CEO असतील किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांना पण आपण देण्याचं काम केलेलं आहे. यामध्ये इरिगेशन असतील त्यांनाही कुठच्या रोटेशनप्रमाणे कुठच्या पिकाला केव्हा पाणी सोडायचं आहे काय सोडायचं आहे त्यांचा काय अभिप्राय आहे तेही आज मी सर्व समजून घेतलेलं आहे आणि तसेच सूचना आपण जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहे. एक गोष्ट चांगली असा शब्द वापरणं योग्य होणार नाही परंतु टँकरची जो प्रमाण होता तो आता मोठ्या प्रमाणावरती कमी झालेला आपल्याला दिसते. एकंदरीत 24 गावांमध्ये आपण या अगोदर 207 माझ्या माहितीप्रमाणे आपण टँकर्स 162 होते 162 होते 67 आता आपण 67 वरती आलेलो आहोत. म्हणजे तेवढा पाण्याचा जो प्रमाण होता तो आता आपल्याला टँकरद्वारे आपल्याला करण्याची गरज नाही आहे आणि रेग्युलर आपल्याला पाणी हे आपल्याला त्यामध्ये मिळू शकेल अशीतली एक या आढावामध्ये आपल्याला या निमित्ताने आपल्याला दिसण्यात आलेले आहे. दृष्टिकोनातून देखील ज्यांच्या घरात पाणी आपल्याला उपलब्ध पिण्याचा पाणीचा स्रोत उपलब्ध करता येईल त्याही दृष्टिकोनातून आपण तेही देखील शिथिलता आपण आलेली. एक गोष्ट नक्कीच आहे की शिथिलता आणत असताना पाणी पिण्याचं पाणी हा पहिल्या क्रमांकावरतीच प्रायोरिटी आपण त्यामध्ये आपण दिलेले आहे. दुसरे आपण दिलेले जे चाऱ्यावरचा जो पीक आहे त्याच्यावरती आपण त्याला प्रायोरिटी आपण दिली आणि तिसरी प्रायोरिटी आपण जे स्टँडिंग क्रॉप्स जो उभा असलेला जो पीक आहे या ह्यालाच आपण जे आपले धरणं आहेत त्याच्यातून पाण्याची व्यवस्था आपण करण्याचं काम आपण करतो आहे. टेक्स कुठच्या स्टेजला आहेत किंवा काय त्याची ती सद्यस्थिती आहे काय त्याच्यातून आपल्याला काही डिसिशन जे गव्हर्नमेंट लेवलला आहेत का याचाही आढावा घेऊन योग्य त्या काही सूचना आपण या निमित्ताने देण्याचं काम आपण केलेलं आहे.
शहराच्या दृष्टिकोनातून आढावा घेत असताना सर्व विभागाचा आढावा आपण घेतला, मग इरिगेशन असेल, महानगरपालिकेचं असेल, पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेचं असेल, महत्त्वाचे जे काही दोन चार विषय आहेत त्यात शहराशी संबंधित जो आरोग्याच्या दृष्टिकोनातून जो महत्त्वाचा जो प्रश्न आहे त्यामध्ये देखील आरोग्य विभागाच्या माध्यमातून 100 ॲम्ब्युलन्सेस, मग काही त्याच्यात आय सी यूचे असतील आणि काही जनरल ॲम्ब्युलन्सेस असतील, त्याचाही प्रस्ताव तो प्रलंबित होता, त्यालाही तत्वता मान्यता लगेच आज देऊन आपण तीही पाठपुरावा करून आरोग्य विभागाकडनं तसे लगेच ती मंजुरी आपण करून घेऊन आपण या जिल्ह्याला आपण देण्याचा प्रयत्न आपण करतो आहे आणि अपेक्षा अशी आहे की त्यांच्याकडनं मंजुरी मिळाल्यानंतर पुढच्या वर्षी या शहरासाठी आणि एकंदरीत जिल्ह्याच्या स्तरावरती आय सी यू उपलब्ध असलेले ॲम्ब्युलन्स आणि जनरल ॲम्ब्युलन्सेसची देखील आपण मोठ्या प्रमाणावरती व्यवस्था आपण करण्याचं काम आपण करू शकतो. त्याला संबंधित एक विषय आहेत की अनेक वेळा आपल्याला हे करण्याची का आपल्याला गरज लागली, कारण अनेक वेळा शहरीकरण ज्या मोठ्या प्रमाणावरती वाढतो आहे आणि या वाढलेल्या शहरीकरणामुळे जे हॉस्पिटल्सला जाणारी जो वेळ लागतो आणि त्यातून ज्या काही जनरल ॲम्ब्युलन्स पोचू शकत नाही म्हणून हे आय सी यू ॲम्ब्युलन्सेस मला असं वाटते उपयुक्त होतील. त्यामध्ये अशी मी सूचना केलेली आहेत की स्थानिक स्तरावरती देखील ससून हॉस्पिटल आहेत, त्या व्यतिरिक्त जे काही इतर हॉस्पिटल आहे कमला नेहरू हॉस्पिटल्स आहेत किंवा जे सिव्हिल हॉस्पिटल्स आपल्याकडे जे आहेत मोठ्या प्रमाणावरती तिकडेही आय सी यूचे काही बेड्स आपल्याला तात्पुरते आपल्याला तयार करता येईल का आणि त्याच्याहीसाठी डी पी डी सीमधून आपल्याला काही निधी देता येईल का हाही विचार आपण मांडण्याचं काम केलेलं आहे. अर्थात हा विचार आहे, तिकडची एक योग्य ती परिस्थिती पाहून आरोग्य विभागाने तो आढावा घेऊन आपल्याला द्यायचा आहे. त्याच्यामागचा हेतू एवढा आहे की आज एका पेशंटला समजा अटॅक आला किंवा सिरियस झालं तर त्याला हॉस्पिटल नेईपर्यंत जो टाईम पिरियड आहे तो कव्हर होत नाही आणि अनेक वेळा पेशंट हा फार सिरियस होतो, म्हणून ज्याला लवकरच्या ठिकाणी त्याला आय सी यूमध्ये नेऊन आपली अपेक्षा ही नाही का त्या आय सी यूमध्ये त्याला कंटिन्यू ठेवायचं, पण त्याला लाईफला स्टेबल करून मग आपण या आय सी यूच्या ॲम्ब्युलन्सेसमधून आपण रेग्युलर हॉस्पिटलमध्ये पाठवता येईल का हा त्यामागचा हेतू होता. त्या दृष्टिकोनातून आपण त्या ॲम्ब्युलन्सची व्यवस्था देखील आपण करणार आहोत. ट्रॅफिक हा सर्वात मोठी समस्या या शहराला आहेत. आजही मी माहिती घेत असताना 100-150 जास्त रजिस्ट्रेशन्स हे महिन्याला हे टू व्हीलर्सचे होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून देखील आज आढावा घेत असताना आपल्याला ज्या काही ट्रॅफिकसाठी जे असलेले जे काही जास्त आपल्याला लोक आपल्याला पाहिजेत कर्मचारी वर्ग आणि अधिकारी वर्ग हे जे पाहिजेत त्याची देखील आढावा आज आपण घेऊन पुढच्या आठवड्यामध्येच राज्याचे गृहमंत्र्यांबरोबर त्याबाबतीत एक बैठक लावून त्यांनाही वाढीव पोस्ट आपण देण्याच्या दृष्टिकोनातून देखील आज ही संपूर्ण माहिती घेऊन आम्ही तो निर्णय घेतलेला आहे. डेक्कन जिमखाना येथे 3 नोव्हेंबर पासून 16 वर्षाखालील टेनिसपटूंसाठी वालचंद करंडकाचे आयोजन करण्यात आले आहे. डेक्कन जिमखाना येथे वालचंद करंडक 16 वर्षाखालील अखिल भारतीय नामांकन टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती SS गंगावती व स्पर्धेचे संचालक नितीन जोशी यांनी दिली. ही स्पर्धा डेक्कन जिमखानाच्या टेनिस कोर्टवर दिनांक 3 ते 10 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. अखिल भारतीय टेनिस संघटना आणि महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या मान्यतेखाली होणाऱ्या या स्पर्धेचे हे 5वे वर्ष आहे. या स्पर्धेत 160 अधिक खेळाडूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे. स्पर्धेत महाराष्ट्रसह दिल्ली, उत्तराखंड, कर्नाटक, तमिळनाडू, राजस्थान, गुजरात, चंदीगड, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब, मध्य प्रदेश, आसाम, हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यातील खेळाडू सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा मुले आणि मुलींच्या एकेरी व दुहेरी गटात होणार आहे. या स्पर्धेत मुलांच्या गटात दिल्लीचा विष्णू प्रसाद, उत्तराखंडचा ध्रुवपाल, राजस्थानचा उदयन, महाराष्ट्राचे इंद्र पटवर्धन, साहिल गवारे, कुणाल वजिरानी, आदित्य गोखले, जयेश पुंगलिया, मानव पोंडखुले, मध्य प्रदेशचा राघव जयसिंघानी, कर्नाटकचा वशिष्ठ चेरकू हे खेळाडू झुंजणार आहेत. तर महाराष्ट्रातील देवांशी भीमजी आणि मिहिका यादव, कनिष्का चावला, आस्था दरगुडे, स्नेहल माने, निदा कमल, करमन कौर, दिल्लीचा वंशिका स्वाहने, हरियाणाची हिमानी मोर, आंध्र प्रदेशाची श्रुती गुणकंटी, मौलिका राम, गुजरातची झील देसाई असे नामांकित खेळाडू मुलींच्या गटात सहभागी झाले आहेत. स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने शनिवार दिनांक 3 व रविवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी होणार असून मुख्य फेरीला सोमवार दिनांक 5 नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी सकाळी 8:30 होईल. कोलकाताचे जॉय मुखर्जी यांची स्पर्धेचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे जोशी यांनी सांगितले.
ज्येष्ठ भावगीत गायक अरुंधाते यांच्या शिष्यांच्या वतीने स्वरदक्षिणा हा कार्यक्रम त्यांना अर्पण करण्यात आला. उत्तुंग आकाशाला गवसणी घालण्यासाठी शरीराची साथ नाही मिळाली तरी मनाचे बळ अवघड गोष्टही शक्य करून दाखवते आणि याला जर सुरांची जोड मिळाली तर आकाश दोन बोट ठेंगणे होते. असाच काहीसा अनुभव स्वरदक्षिणा या कार्यक्रमात पुणेकरांनी घेतला. मेक माय ड्रीम फाउंडेशन, थर्ड बेल एंटरटेनमेंट व अतुल थिएटर्सच्या वतीने ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांना स्वरदक्षिणा अर्पण करण्यात आली. हा कार्यक्रम अपंगाच्या करिअरची स्वप्ने सत्यात उतरण्यासाठी झटणारा मेक माय ड्रीम फाउंडेशनला मदतीचा हात म्हणून आयोजित केला होता. दाते यांच्या सांगीतिक कारकिर्दीच्या पट उलगडत त्यांच्या लोकप्रिय गाण्यांचे सादरीकरण करत शिष्यांकडून त्यांना ही स्वरदक्षिणा देण्यात आली. झीम झीम झरती श्रावण धारा, संधिकाली आशा अशा गाण्यांचा सूर काने पडताच भावगीतांच्या सुवर्ण काळात गेल्याची अनुभूती रसिकांनी घेतली. त्यांनी भावगीतेही किती भक्तीने गायली याची प्रचिती म्हणून कार्यक्रमाची सुरुवातच अविरत ओठी यावे नाम या भक्तिगीताने करण्यात आली. पहिलीच भेट झाली ये जवळी घे, मन पिसाट झाले अडले रे, श्रीरंग सावळा तू मी गौर काय राधा अशा भावगीतांसह देवघराच्या फुला सोनुल्या सारख्या अंगाईच्या गीतांचाही आस्वाद रसिकांनी घेतला. सई टेंबेकर, प्रज्ञा देशपांडे, श्रीरंग भावे यांच्या स्वरांनी ही दक्षिणा देण्यात आली. प्राऊड की मी गायलेलं गाणं 50 वर्ष चाललं म्हणजे माझं फार त्याच्यात अनुदान कमी आहे पण ते सगळं जे केमिस्ट्री होती त्याच्यामुळे ते सगळं सुंदर होऊन गेलं. आम्ही गेलो होतो 9 कार्यक्रमांकरता 33 कार्यक्रम करायला लागले मला तिथे. कारण ते एक जेव्हा पहिले 2-3 कार्यक्रम झाले ह्या सेंटरला त्या सेंटरला कोणत्या गावांमध्ये तर ते तिकडे टेलिफोन सारखा त्यांचा चालू असतो प्रत्येकाचा मित्रांची वगैरे तर त्यांनी सांगितलं अरे अरे एक्सलंट एक्सलंट जायलाच पाहिजे असं करून मी 2 महिन्यांनी परत आलो. शुक्र तारा मंदवारा चांदणी पाण्यातुनी चंद्र आहे स्वप्नवाहे धुंदया गाण्यातुनी
विविध मागण्यांसाठी राज्य कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. यावेळी संघटनेचे विष्णू भाकर, मारुती शिंदे, सुनील कुंभार, अशोक शिंदे, दत्तात्रय काळे आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जुलै 2012 पासूनचा 60% महागाई भत्ता मिळावा, महागाई भत्त्याची 35 महिन्यांची थकबाकी मिळावी, वाहतूक, शैक्षणिक, हॉस्टेल आदी भत्ते मिळावे, केंद्राप्रमाणे बोनसही मिळावे, आगाऊ वेतनवाढी मिळावी, नवीन पेन्शन योजना रद्द करावी, रिक्त पदे त्वरित भरावीत, ऑक्टोबर 2006 ते 31 मार्च 2010 या कालावधीत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ देण्यात यावा, 20 वर्ष सेवा झालेल्या 1 जानेवारी 2006 पासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पूर्ण निवृत्ती वेतन मिळावे, फेब्रुवारी 2006 ते जून 2006 या कालावधीत वार्षिक वेतनवाढी असलेल्या कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2006 रोजी वेतनवाढ मिळावी. या साऱ्या मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया. याच वेळी नमस्कार.